अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाच्या काळात माणुसकी शब्द संपुष्टात आल्याचे अनुभवायला आले, मात्र पहुरकरांना मदतीची हाक ग्रामीण रुग्णालयाने दिली आणि पहुरकरांनी लोकचळवळ उभी करून तब्बल 1.5 लाखाचा मदतीचा हात दिलाय। या चळवळीने जळगाव जिल्ह्यात पहुरकरांचा आदर्श निर्माण झाला असून रुग्णालयासाठी मदतीच्या लोकसहभागाचे मॉडर्न ठरले आहे। पहुर रुग्णालय मिळणाऱ्या आरोग्यसेवेने पुढे येत आहे, मात्र वैद्यकीय साहित्य अभावी रुग्णसेवेच्या सुविधा पहुर ग्रामीण रुग्णालयात तोकड्या पडत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे। रुग्णांना बसण्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था नव्हती, यासाठी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हर्षल चांदा यांनी थेट सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार व गावकऱ्यांना मदतीची गळ घातली। लोकसहभाग चळवळ उभी केली, पाहता पाहता अवघ्या 3 दिवसात तब्बल 1.5 लाखांचे साहित्य व निवाऱ्याचा आधार रुग्णालयाला मिळाला। कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून रुग्णालयात छोटेखानी लोकार्पण सोहळा घेतला गेला। अध्यक्षस्थानी तहसीलदार अरुण शेवाळे होते। यावेळी प्रमुख अतिथी सरपंच नीता पाटील, कसबे सरपंचपती शंकर जाधव, कसब्यातील सभापती संजय देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हर्षल चांदा, जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख, आरोग्यदूत अरविंद देशमुख, माजी जिल्हा परिषद सभापती प्रदीप लोढा, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधन पांढरे, उपसरपंच श्याम साबळे, कसबे येथील उपसरपंच राजू जाधव, पाळधीचे माजी सरपंच कमलाकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा, ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे हे उपस्थित होते। संध्याकाळी 6 वाजता आमच्याकडे भीती असते। पुढे याची बाबत आहे की तालुका वैद्यकीय अधिकारी आणि मी आम्ही दोघं 6 ते संध्याकाळी 7:30 ते 8 वाजता करून भीती असते। सुदैवाने आज भीती कॅन्सल झाली आणि आम्हाला दोघांना इथे यायला लागले। एकंदरीत कोविडची पार्श्वभूमी बघता आणि मागचा कोरोनाचा पहिला लाट बघता मला चांगलं आठवतं, रामेश्वर भाऊंना आठवत असतील, बाबूरावांना नाही डॉक्टर वानखेडे असतील, तेव्हा ते एकूण पेशंट संजुर्णीमध्ये आढळले आणि आपण शिफ्टिंगचा विषय आला शेजारची शाळा होती, ते शिफ्टिंग करून थोडंसं प्रशासन आणि राज्य किंवा लोकल व्यक्ती यांच्या थोडासा दुराभास तयार झाला होता, त्यांनी म्हणून देखील होता। आणि हे सर्व चालू असताना एका ठिकाणी आम्हाला देखील थोडीशी कठोर भूमिका घ्यावं लागतं आणि त्यावेळेस आम्ही थोडीशी कठोर भूमिका घेतली होती। क्वारंटाईन सेंटर इथं सुरू केलं होतं आणि मला चांगलं आठवतं त्याच्यानंतर फक्त रामेश्वर पाटील असतील आणि बाबूराव अण्णा असतील, दोघं पाण्याचा जो इश्यू होता, दोघं पाण्याचे टँक घेऊन त्या जी स्कूल होती तिथे गेले होते आणि मला कदाचित असं वाटायला लागलं होतं की हे राजकीय व्यक्ती आहे, ते प्रशासक आहे, परंतु नंतर प्राधान्य देण्याचं काम असेल, लाईटची व्यवस्था असेल, मी दररोज रामेश्वर भवनाचा संपर्क राहतो, अण्णांचा संपर्क राहतो, अतिशय चांगलं सहकार्य प्रशासनाला त्यांनी दिलेलं आहे। दुसरी गोष्ट RH कोवरचा विषय बघितलं तर माझ्या म्हणजे मी लोकमतचे पत्रकार आहे, लोकमत किंवा दिवे मराठीला एक थोडंसं कुठेतरी कोवरात कोवर रुग्णालयाची बातमी कायम असते, कदाचित प्रशासन जागा व्हावं याच्यासाठी असेल, परंतु ॲक्च्युअल परिस्थिती वेगळी आहे। मी म्हणतो की आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की प्रायव्हेट हॉस्पिटलला जाण्यापेक्षा सरकारी हॉस्पिटलला जाण्याचं प्रमाण हे कोरोनाच्या काळातही वाढलेलं आहे। मागच्या वर्षीच आपण जेव्हा पहिली लाट आली होती, अरविंद असेल, अदम्य आमदार असतील, सुप्रीम कंपनी यांच्या सहयोगाने आपण 80 बेडचं ऑक्सिजन 50 जामनेरला आणि 30 कोवरला, त्यावेळेस आपण जळगावमधला हा पहिला प्रयोग होता की आपण 80 बेडचं ऑक्सिजन केलं आणि सांगायला आनंद वाटेल की दुसऱ्या लाटमध्ये जेव्हा आपण कोरोनाचा दुसरी लाट आली त्यावेळेस आपल्या शेजारी बोथवड तालुका आहे, बोथवड तालुक्यामध्ये दुसऱ्या लाटेला फक्त 10 ऑक्सिजन बेड होते।
आणि तिथं ऑक्सिजन बेड नसल्यामुळे तिथल्या तहसीलदारांना मला फोन आला की साहेब त्यांच्याकडे ऑक्सिजन बेड असतील, तिथे आमदार साहेबांचा मला फोन आला आणि मी जे आपले सर्वे सर्व आहे डॉक्टर चांदा यांचे संपर्क साधला, ते म्हटले साहेब पाठवून द्या आणि आपण उद्वडचे 5 ते 7 पेशंट आपण या ठिकाणी ॲडमिट केले होते, त्यांना देखील उपचार केले होते. शेवटी हा तालुका कोणाचा हा हे नाही, शेवटी अल्टिमेट एम आपला आहे की कोणाचा तरी जीव वाचला करा. आणि मी खरोखर मला या ठिकाणी आनंद झाला की तुम्ही हा कार्यक्रम आता आयोजित केला, दात्यांचा तर मी सर्वप्रथम आभार मानेल आणि ती जे डॉक्टर वानखेडे असतील त्यांचं पूर्ण स्टाफ असेल अतिशय चांगलं काम करतो. म्हणजे कधी आपल्याला फोन नाही करा, म्हणजे मला वैयक्तिक फोन नाही करा, म्हणजे तर माझ्याकडे जवळपास 8 PSC 2-4 RSSDH आहे, प्रत्येक ठिकाणी फोन करावं लागते की अशी गोष्ट करा तशी गोष्ट करा, ही शासनाच्या अशी नवीन डायरेक्शन आहे त्याप्रमाणे करा. पण RS कोरला काही तसा फोन करावा लागत नाही, डॉक्टर चंदा तिकडं पण काम करतं आणि इकडं पण, इकडचं जेवढा विचारतो मी आज काय झालं कसं आहे पोझिशन वगैरे तेव्हाच मी रामण्याची पण विचारून घेतो, कारण की त्यांना तिकडचं पण तेवढं माहिती असते इकडची पण माहिती असते. दुसरी गोष्ट जे आता दात्यांनी हे सगळं आपल्या ज्या जसे आपली याच्याप्रमाणे पूजेप्रमाणे आपण सगळं इथं त्या दान केलं असेल किंवा ते सप्रेम दिले असेल त्याबद्दल मी सर्वांचे देखील आभार मानतो. सहसा पत्रकारांकडं प्रशासनाची बघण्याची भूमिका ही वेगळी असते, हा कार्यक्रम झाल्यानंतर पण आमची वेगळीच राहील, त्यात वादच नाही, पत्रकारांची पण भूमिका वेगळीच असायला हवी. डॉक्टरांनी सांगितलं की वेळोवेळी प्रशासनाचे देखील कान पोचले पाहिजे, आम्ही पण तेवढा सतर्क होतो. प्रेसचं सांगायचं झालं तर सेंट्रल कमिटी आली होती आणि सेंट्रल कमिटी जळगावहून औरंगाबादला त्यांचा जिल्हा शिफ्ट झाला म्हणून चालले होते, मनोजला कुठून तरी बातमी कळाली की अशी कमिटी येते आणि सगळ्यांकडून मी जाहीर सांगतो की आम्हाला त्या कमिटी कमिटीला कोवरमध्ये थांबवायचं पण नव्हती, कंप्लेंट्स येतील वगैरे असतात, परंतु त्यांच्या त्या इनोव्हा होत्या, त्या गाडीपेक्षा म्हणून ती गाडी पुढे गेली, त्या इनोव्हाला खूप त्यांनी धरून ठेवलं की आता मला काही प्रश्न असून त्यांना डायरेक्टर भेटल्या होत्या. आणि त्या दिवशी जे मीटिंग चालू होती त्याच्यात ते माझ्यामध्ये कॉलेजची टीम पॉझिटिव्ह आले होते, त्याच्यामुळे ते पण देखील म्हणजे संभ्रमात होते. परंतु हे सगळं काम करत असताना आज तेच एक वर्षापूर्वीची गोष्ट आणि आजची गोष्ट खूप फरक झालेला आहे. सर्व राजकीय व्यक्ती एका मंचावर येणं आणि एखादा अराजकीय कार्यक्रम करणं, सगळ्या डॉक्टर लोकांना नर्स किंवा जे इतर आपले बांधव असतील त्यांना सपोर्ट करणं देखील एवढी या काळाची गरज आहे. आपण बघत असाल की स्ट्रेसमुळे काही डॉक्टर लोक सुसाईडचं प्रमाण देखील वाढलेलं आहे, दररोजचे आपण मृत्यू बघतो, त्याच्यामुळे साहजिकच आहे की आपल्या मनावर परिणाम देखील होत असतो. आणि या निमित्ताने मी सर्व पंचकृतीतले जे कोवरचे राजकीय व्यक्ती असतील, सामाजिक व्यक्ती असतील किंवा इतर क्षेत्रातील व्यक्ती असतील त्यांना एक विनंती करतो की कोवर रुग्णालयामध्ये जो स्टाफ आहे जरी कमी असेल पण तो त्यांची जी सेवा देण्याची होती ती अतिशय सकारात्मक आहे, तरी आपण त्यांना सर्वांना सहकार्य करावे अशी या ठिकाणी विनंती करतो. हां, आणि दुसरं सगळ्यांना माहीत असेल तर म्युकर मायकोसिस असेल किंवा कार्डिया कार्यचे प्रमाण जे ज्यावेळेस पेशंट बरा होतो आता उद्या किंवा आज तुमची भेटणार त्या दिवशी त्यांना कार्डिया कार्यच म्युकर मायकोसिसचे सिमटम्स येतात की काही वेळेस पेशंट कसा जगावतो. थोडक्यात आता याच्यातून एक बाब स्पष्ट झालेली आहे की ज्यांनी लसीकरण केलेलं आहे किंवा लसीचा पहिला जरी डोस घेतला असेल की कोणतीही लस असो कोविशिल्ड असो कोवॅक्सिन असो किंवा इतर जे आता बाहेरून येणारे लसेस, तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की काय डॉक्टर आहे कोरोना होणार बरा होणार याच्यापेक्षा आपण जर त्याची प्रायरच काळजी घ्यायची तर चांगलं आहे. पण आता काळजी तरी किती घ्यायची असा विषय झाला, तरी 1.5 वर्षापासून आपण सारखं काळजी घेतोच आहोत. परंतु मी तुम्हाला या कार्यक्रमातून पुन्हा एकदा विनंती करेन की जे काही आपले स्टुडंट असतील ज्यांना बऱ्यापैकी इंग्लिश कळत असेल किंवा ॲपचं नॉलेज असेल थोडंफार मोबाईल चांगला हँडल करता येत असेल तर आपण ग्रामपंचायतीमध्ये एक सेंटर सुरू करावं. मी सरपंच मॅडमला देखील विनंती करतो, अमितला पण विनंती करतो की आपण एक सेंटर तयार करा, जेणेकरून तिथं जाणाऱ्या व्यक्तीला बऱ्यापैकी आता मागे दिसून आलं की जो स्लॉट पडत होता
की बाहेरचे जळगाव किंवा इतर जे लोक जामनेर किंवा नेरीमध्ये येऊन वॅक्सिनेशन करत होते, काही वेळ ते पण आपल्या शेवटी कसं की माणसाचा इनबिल्ट सॉल्व करत होतो की माझ्या जामनेर तालुक्यातल्या नागरिकांना पहिलं वॅक्सिनेशन भेटलं पाहिजे, नंतर मी बाकी त्यांना द्यायला तयार आहे. तरी आपण त्या ठिकाणी छोटंसं सेंटर सुरू करावं. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.